नमस्कार, मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत, जे की तुम्ही लहान मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग चहाबरोबर नाश्त्यासाठीसुद्धा बनवू शकता. करायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे. त्याचबरोबर आज आपण छोटे छोटे असे किचन टिप्ससुद्धा पाहणार आहोत, जे प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडणारे आहेत. आता ह्या ज्या टिप्स आहेत ह्या प्रत्येकांना माहीत असतात, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आजपासून किचन टिप्स पाहणार आहोत. तर त्यातली आजची पहिली किचन टिप्स अशी आहे की ज्यावेळेस आपण भाजी बनवतो तर भाजीला जास्त मीठ पडतं, अशा वेळेस आपण त्यामध्ये काय करायचं, 2 चमचे दही घालायचं किंवा मग 2 चमचे क्रीम घालायचं. त्यामुळं आपल्या भाजीचा खारटपणा नाहीसा होतो. दुसरी टिप अशी आहे की ज्यावेळेला आपण दही विरजण लावतो त्यावेळेला त्यामध्ये 1 नारळाचा तुकडा टाकायचा, त्यामुळं दही घट्टसर होतं आणि त्याचबरोबर चवीलासुद्धा छान लागतं. तर आजच्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं मी कोबी घेतलेला आहे आणि हा कोबी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. आता हे कोबी आपण बाजारातून आणल्यानंतर यामध्ये किडे असतात किंवा छोट्या छोट्या अशा हिरव्या कलरच्या आळ्या असतात किंवा मग बुरशीसुद्धा लागलेली असते, तर हे अशा पद्धतीनं तोडून घ्यायचं आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं. तर तुम्ही कोमट पाण्यानेसुद्धा धुवून घेऊ शकता, त्यानेसुद्धा स्वच्छ निघतात. किंवा मग साधं पाणी असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि अगदी हे स्वच्छ चोळून चोळून आपल्याला धुवून घ्यायचं, कारण बाजारामध्ये प्रत्येकाचे हात याला लागलेले असतात, त्यामुळे सुद्धा कीटाणू यावरती बसलेले असतात. त्यामुळे थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता हे 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर चाळणीमध्ये निथळायला ठेवणार आहे. निथळल्यानंतर आपल्याला हे किसणीवरती किसून घ्यायचं आहे, एकदम बारीक असं किसायचं आहे. किंवा मग तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरनेसुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता ही जी रेसिपी आहे हे अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे. लहान मुलं तर खूप आवडीने खातात आणि मोठेसुद्धा खातात, पण तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता आणि चहाबरोबर नाश्त्यालासुद्धा ही रेसिपी बनवू शकता. अगदी झटपट अशी रेसिपी होते. तर लहान मुलं जे आहेत ते कोबी खात नाहीत, तर अशा पद्धतीनं तुम्ही पदार्थ बनवून लहान मुलांना देऊ शकता. तर त्यांना समजणारसुद्धा नाही की हे कोबीपासून बनवलेलं आहे, इतकी चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. तर इथं सर्व कोबी मी किसून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे. हे चोळून चोळून आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 1-5 ते 7 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर कोबीला छान पाणी सुटतं आणि मग आपल्याला कोबी पिळून घ्यायचा आहे. तर तोपर्यंत आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथं एका भांड्यामध्ये मी 2 वाट्या कणिक घेतलेलं आहे, म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. तर इथं मी 4 चमचे बेसन घातलेलं आहे. बेसनामुळं खुसखुशीतपणा जास्त येतो आणि त्यामुळं मुलंसुद्धा आवडीने खातात, अगदी ओठानं खाता येईल इतकी लुसलुशीत आणि खुसखुशीत अशी हे आपले कोबीचे पराठे होणार आहेत. तर त्यासाठी यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, म्हणजे 1/2 चमचा इथं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याला इथं क्रीम घालायची आहे, म्हणजे दुधावरची ताजी साय घालायची आहे. तर तुमच्याकडे तूप असेल तर तूप घालू शकता आणि काहीच नसेल तर तेलसुद्धा घातलं तरीही चालतं. आता यामध्ये कसुरी मेथी थोडीशी मी हातावरती चोळून टाकलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला इथं चिली फ्लेक्स घालायचा आहे, म्हणजे लाल मिरची आहे ती जाडसर वाटून यामध्ये घालायची आहे. याच्यामुळं फ्लेवर खूप छान येतो आणि खायलाही एकदम स्वादिष्ट लागतात. त्यासाठी आपल्याला इथं चिली फ्लेक्स थोडीशी घालायची आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. अगदी घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही, आपण चपातीला जसं कणिक मळतो त्या पद्धतीनं मळायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालून छान हे पीठ मळून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे. आता हे तेल लावल्यानंतर आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आणि हे झाकून ठेवायचं आहे 3 ते 4 मिनिटासाठी, म्हणजे पीठ आपलं अगदी व्यवस्थित भिजलं जातं. तर इथं आता पीठ मळून झालेलं आहे आणि आता हे झाकून ठेवणार आहे. त्यानंतर आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहेत. आता इथं कोबीलासुद्धा छान पाणी सुटलेलं आहे आणि आता हे जे पाणी आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा घेऊन त्यामध्ये घालून पिळून घेऊ शकता किंवा मग हातानेच अशा पद्धतीनं थोडंसं यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे जे निघालेलं पाणी आहे हे पाणी फेकून न देता तुम्ही याचं भाजीमध्ये वापर करू शकता किंवा मग कणिक मळतानासुद्धा यामध्ये हे पाणी घालू शकता. खूप पौष्टिकता असते या पाण्यामध्ये आणि ते आपल्या शरीरासाठी खूप छान असतं,
खूप चांगलं असतं, त्यासाठी हे पाणी फेकून न देता आपल्याला याचा वापर करायचा आहे. आता इथं हा कोबी अगदी सुटसुटीत झालेला आहे. आपल्याला आता इथं एक वाटण तयार करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. जाडसर याला असं थोडंसं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला कोबी जो आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे, म्हणजे फक्त याचा कच्चीपणा आपल्याला घालवायचा आहे. तर कढईमध्ये 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा जिरे घातलेले आहे. आपण जे वाटण वाटलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आणि छान याला परतून घ्यायचं, कारण हिरव्या मिरच्या यामध्ये आपण घातलेल्या आहेत त्या थोड्याशा परतल्यानंतर याचा कच्चेपणा जातो आणि हिरवी मिरचीची टेस्ट छान येते. त्यासाठी तेलामध्ये थोडंसं हे हिरवी मिरची परतून घ्यायची. थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता कोबी घालायचं आहे. आता कोबी घातल्यानंतर आणखीन एकदा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमीच ठेवायची आहे. आता हे परतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे कोरडे मसाले घालायचे आहेत. याला या कोबीला जास्त शिजवायचं नाही, अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा इथं मी घातलेला आहे धने जिरे पूड. आता हे व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं परतायचं. परतल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. तर कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरीही चालतं. तर यामध्ये कढीपत्त्याचीसुद्धा पानं तुम्ही बारीक बारीक असे चिरून घालू शकता, त्यामुळंसुद्धा पराठ्याला खूप छान असा फ्लेवर येतो. तर कोथिंबीर घातल्यानंतर मी लगेच गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्यानंतर परतून घेतलेला आहे. आता हे जे सर्व साहित्य आहे हे आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे पराठे बनवायचे आहेत. आता हे परतून झालेलं आहे तर खूप छान असे हे पराठे लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीनं. तर इथं आता हे छान परतून झालेलं आहे आणि आता हे थंड करून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता थंड पण झालेलं आहे. आता आपल्याला पराठे करायला घ्यायचं आहे, तर त्यासाठी पीठसुद्धा आपल्या इथं अगदी मऊसर तयार झालेलं आहे आणि भिजलेलंसुद्धा आहे व्यवस्थित. त्यासाठी पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि त्याचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला लहान मोठे जसे पराठे हवे असतील तसे तुम्ही इथं बनवू शकता. अगदी छोटे छोटे जसे पराठे असतात, खूप जास्त मोठे नसतात, कारण लहान मुलांना जर डब्याला द्यायचं असेल तर डब्यामध्ये बसतील इतकेच आपल्याला पराठे बनवायचे आहेत. तर इथं मी अगदी छोटे छोटे असे पराठे बनवणार आहे. तर आता हे पराठे बनवताना आपल्याला हे जी लाटी आहे हे लाटून घ्यायची, म्हणजे चपाती आपण जसं बनवतो अगदी त्याच पद्धतीनं इथं आपल्याला हे लाटी लाटून घ्यायची. पण खूप जास्त असे चपाती ह्याची बनवायची, मोठी बनवायची नाही, छोटीशी अशी आपल्याला इथं चपाती बनवायची आहे. आणि खूप जास्त पातळही बनवायची नाही आणि खूप जास्त जाडसरही नाही, अशा मध्यम आकाराची इथं मी चपाती लाटून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला सारण घालायचं आहे. तर सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पूर सारण घातलं तरीसुद्धा पराठे खूप छान लागतात. आता हे सारण घातल्यानंतर दोन्हीकडल्या जे साईडचे बाजू आहे ते एकावरती एक अशा पद्धतीनं आपल्याला फोल्ड करायचे आहेत आणि जे राहिलेल्या 2 बाजू आहेत त्यासुद्धा एकमेकावरती असं फोल्ड करून घ्यायचं आहे. याला चौकोनी आकार आपल्याला द्यायचा आहे आणि कोरडं पीठ लावून आपल्याला अगदी हलगत हाताने हे लाटून घ्यायचं आहे. खूप जोर देऊन आपल्याला हे लाटायचं नाही, कारण या आतलं जे सारण आहे हे बाहेर येऊ शकतं, त्यासाठी आपल्याला थोडंसं हलक्या हातानेच हे लाटायचं आहे. याची काट मात्र आपल्याला जास्त लाटावे लागतील, कारण काट जर जास्त जाड असले तर मग ते तो पराठा खायला छान लागत नाही. त्यासाठी काट आपल्याला थोडेसे पातळच करायचे आहेत आणि आतली बाजू आहे ती जास्त लाटायची नाही. आता पॅन गरम झालेला आहे आणि त्यावरती 1 चमचा मी तूप टाकलेला आहे. तर तुमच्याकडे बटर असेल तर बटर घालू शकता किंवा मग तेलामध्ये सुद्धा परतले तरीही चालतात. तर इथं दोन्ही बाजूंनी तूप छान लावून घ्यायचं आणि अगदी खरपूस असा हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. ज्या कडा ज्या आहेत त्या कडा अगदी दाबून दाबून आपल्याला छान भाजून घ्यायचं. पराठा भाजताना काय होतं की मधली बाजू आहे ते पटकन भाजली जाते आणि त्याचे काट जे आहेत ते थोडेसे कच्चे राहतात, त्यासाठी थोडंसं आपल्याला दाबून ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता दुसरा जो पराठा आहे हा गोल पराठा आहे, तर तोसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर छोटीशी आपल्याला इथं गोळी घ्यायची आहे कणिकची आणि त्यानंतर त्याची लाटी तयार करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे कोबीचं सारण भरायचं आहे. आपण पोळीचा जसा हुंडा बनवतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला इथं बनवायचं आहे. तर हा पराठा नॉर्मल सर्वजणच बनवतात आणि प्रत्येकाच्या घरी अशा पद्धतीनं पराठा बनवला जातो.
तर अशा पद्धतीने आपल्याला छान गोलाकार करून घ्यायचं आणि त्यानंतर कोरडं पीठ लावून आपल्याला छान हे गोलाकार देत देत आपल्याला लाटायचं आहे. आणि खूप जास्त पातळ करायचं नाही, थोडासा जाडसरच असा हा पराठा असतो. तर अशा पद्धतीने हा पराठासुद्धा आपला तयार झालेला आहे. आता यालासुद्धा दोन्ही बाजूंनी छान असं दाबून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे. घाई गडबडीतसुद्धा तुम्ही अगदी पटकन हे बनवू शकता. तर अशा पद्धतीनं आज आपण पराठे बनवलेले आहेत. तर तुम्ही हे टोमॅटोच्या चटणीबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता, किंवा मग दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता, किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता. आणि नुसतंच जरी खाल्लं तरीसुद्धा अतिशय छान लागतात हे पराठे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा पद्धतीनं आपले पराठे तयार झालेले आहेत. लहान मुलं असो किंवा मोठे असो, सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे आणि खायला अतिशय चविष्ट आणि हेल्दी असा पदार्थ आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटेचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर माझे जे आजपासून जे मी किचन टिप्स सांगणार आहे तर त्या तुम्हाला कशा वाटल्या हेही मला कमेंटमध्ये सांगत चला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तसंही कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही पाहू शकताय पराठेमध्ये आपण जे सारण भरलेलं आहे ते पूर्णपणे सारण गेलेलं आहे आणि आपला पराठा जो आहे अतिशय चविष्ट झालेला आहे. तर आज माझा उपवास असल्यामुळं मी याची टेस्ट काही करून पाहणार नाही. तर आजचा आपला स्वयंपाक इथं तयार झालेला आहे. आणि तुम्हाला ज्या कोणत्या किचन टिप्स ऐकायला आवडतील त्याही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचेही उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेल. तर आजपासून जे किचन टिप्स मी सांगणार आहे हे किचन टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हालासुद्धा याचा नक्की उपयोग होईल. आणि ज्यांना माहीत नाहीत अशांनी हे किचन टिप्स नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत